राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारीमध्ये सहभागी होणाऱ्या दिंड्यांना मानधन देण्याची किंवा आर्थिक मदत करण्याची घोषणा केलेली होती. याबाबत अनेक वेगवेगळ्या चर्चा सुरू झालेल्या आहेत, वेगवेगळे मतप्रवाह बघायला मिळत आहेत. काहींनी त्याचं स्वागत केले तर काहींनी विरोध केलेला आहे. तुमची दिंडी निघालेली आहे, मुख्यमंत्र्यांनी जी घोषणा केली होती आर्थिक मदतीची, त्याविषयी काय मत आहे? आता मुख्यमंत्री ती आर्थिक मदत मिळाली तर सर्व दिंड्यांना सोयीसुविधा करता येतील, लोकांना निवाऱ्याची सोय तर आता संस्थांनी केलेली आहे. वैयक्तिक स्वरूपात दिलं तर मग त्यांना सीधा सामुग्री घेता येईल असं त्या घोषणेचं स्वागतच झालं पाहिजे. ते पैसे मिळायला पाहिजे. जी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे दिंड्यांना आर्थिक मदत देण्याची, त्याविषयी तुमचं काय मत आहे? द्यायला पाहिजे ना मदत, रस्त्याच्या याच्या त्याच्या कामासाठी मदत द्यायला पाहिजे. पण अनेक दिंडी प्रमुखांचा वारकऱ्यांचा त्याला विरोध पण होतोय. कशाबद्दल होतो विरोध सांगा ना तुम्ही, विरोध कशाबद्दल होतो? द्यायलाच पाहिजे ना त्यांनी, चला विरोध द्यायलाच पाहिजे त्यांनी. जी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे त्याविषयी आपलं काय मत आहे? नाही, सुधारणा झाल्या पाहिजे. पैशाची गरज नाही दिंडीवाल्याला कोणाला. हा हा, दिंडीवाले खुद्दच मालकच आहे, पण पैशाची गरज नाही आहे, सुधारणा झाल्या पाहिजे. काय जागा नाही आहे दिंडी चालायला, 17 जशी पुण्याला झाली, देऊला झाली सोय, तशी इथं पण व्हायला पाहिजे, नाशिकला पण. एवढीच मागणी आहे वारकऱ्यांची, त्याच्या व्यतिरिक्त काय नाही. तुमचं काय मत आहे? आता तुम्ही दिंडीला जे काय निधी देत आहे ती चांगलीच गोष्ट आहे, परंतु सगळे काय जे दिंडीसाठी करताय ते योग्य करा असा असा निर्धार आहे आमचा. काय योग्य करा म्हणजे काय करा? म्हणजे आता दिंडीसाठी काय पहा, लोकांना राहण्याची सोय वगैरे वगैरे गोष्टी, काही काहीला खाण्यापिण्याची सोय नसती, त्याची सोय शासनानं त्याची दखल घ्यावा. आपण बघतोय हे वारकरी आहे, हीच दिंडी आता पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झालेली आहे. मात्र यांच्यामध्ये देखील आपल्याला मतप्रवाह बघायला मिळतोय. काहींनी या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे, सरकारकडनं कुठली ना कुठली आर्थिक मदत मिळाली पाहिजे अशी भावना काही व्यक्त करताय. तर काहींचं मत आहे आर्थिक मदत देण्यापेक्षा सर्व माऊलीच्या पालखीला जशा सुविधा मिळतात तशा सुविधा, मग त्या रस्त्याच्या असो, आरोग्याच्या असो किंवा इतर ज्या सुविधा आहेत, या सुविधा मिळाव्यात, हीच मागणी या सर्व वारकऱ्यांची आहे. कॅमेरामॅन मयूर बारगेजेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.